तर नमस्कार, एक तर तुमचं आमच्या शोमध्ये सगळ्यात पहिल्यांदा, तुम्ही आज आला थेट भारतातून. मग कसा होता प्रवास? काय शिट भरत होते अमेरिकेची, आपला हात केला, चला कॅलिफोर्निया, चला न्यूयॉर्क, बरंच काय काय चालतं तिकडे. तर तुम्ही इंडियामध्ये गेलात आणि सगळ्यात महत्वाचं जाण्याचं, तुमचा या दौऱ्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे बाहुबली 2. तर कसा होता चित्रपट? नाद खोळा, नादच खोळा. त्या राजमौलीला आणि प्रभासला तोड नाही, अक्षरशः तोड नाही, जबरदस्त. मटकीला मोड नाही, त्यांच्या कामाला तोड नाही, असे स्लोगन लावले होते तिथे. असा इतका प्रकार तिथे त्या बाहुबलीचा एकंदर, ते जॉनर, ती चर्चा, अरे 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 अरे, लोक एकमेकांना मारण्यावर उतरले ते थिएटरमध्ये. नाही तुम्हाला आई बहिणीवर तिकडे शिव्या देण्यात आल्या, धक्काबुक्की झाली. मग एकंदरीत तिकिटासाठी ही जी काय, म्हणजे अमेरिकेचं तिकीट घेऊन राष्ट्राध्यक्ष होणारा माणूस आज बाहुबलीच्या तिकिटासाठी तिकडे सर्कस करत होता, याबद्दल थोडस. हीच तर खरी इंडियाची ब्युटी आहे. अमेरिकेत भले तू राष्ट्राध्यक्ष असशील, पण तिकडे तुला बाहुबलीच तिकीट सुद्धा मिळणार नाही, ही खरी परिस्थिती आहे. हा, मग तुम्ही मोदींना सुद्धा फोन केला? पण ते तो मोदींना फोन केला मी, मोदींनी मला हळू आवाजात बाहुबली बघतोय, थर्ड वेडिंग करतो, अजून फोन येतोय. थिएटरमध्ये? हो, थिएटरमध्ये होते. कुठं होते ही सुद्धा सांगायला तयार नाही, मी तिथं जाईल म्हणून, कारण त्यांच्याकडेच एक तिकीट. एकंदरीत काय म्हणजे कसा पद्धतीचा स्टोरी, त्याचा गाभा, सारांश, बाहुबली 2 काय होत, काय होत? VFX एकच नंबर, आपल्याकडे सो होत नाही. एवढं कडक काम केलं त्यांनी, तुम्हाला सांगतो. अर आमच्या डायरेक्टरला बोलणार मी आता, जेम्सला वगैरे बोलून, तुम्ही 500-500 कोट, 1000-1000 कोट बजेटमध्ये असल्या सिनेमे काढता, त्यांचं बजेट बघा, जाऊन 200-300 कोटी रुपये असेल. म्हणजे थोडक्यात आयर्न मॅन, बॅटमॅन, सुपरमॅन, ओनली बाहुबली, या सगळ्यांचा. पण मॅन, खरा मॅन म्हणजे बाहुबली. हो, तसंच काहीतरी नाव द्यायला पाहिजे होतं, पण ते परत म्हणले असते तिथलेच लोक, हॉलिवूडची कॉपी केली वगैरे वगैरे. पण काय ते हत्ती फित्ती त्याच्यावर चढून फायटिंग, अर खतरनाक आहे माहिती का तुम्हाला? खरं थोडक्यात मारली सिनेमाने आज वर्ल्ड सिनेमाची, मारली जबरदस्त, मारली नुसती ती मारली नव्हती त्याच्यामध्ये, माझी पर्सनली तिथं लोकांनी वेगळी मारली. त्यानंतर तिसरी मारली म्हणजे मी शेवटी सिनेमा बघितला त्या जय हो थिएटरला, लोखंडी खुर्च्या, बसता येत नव्हतं, मी दोन पायावर बसलो होतो. तेव्हा मला कळलं इंडियन आणि वेस्टर्न मध्ये.